मित्रांनो, अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा रक्कम जमा होणे सुरू झाले आहे. काल दिनांक 18 मे 2021 पासून HDFC जनरल इन्शुरन्स कंपनीने औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड, हिंगोली, अकोला, धुळे आणि पुणे या 8 जिल्ह्यात पीक विमा खात्यात जमा करणे सुरू केले आहे. अशातच अकोला जिल्ह्याला पीक विमा म्हणून 77.90 कोटी रुपये मिळाले आहेत. मित्रांनो, खरीप हंगामातील पिकांना गेल्या अनेक वर्षापासून नैसर्गिक आपत्ती तसेच प्रतिकूल हवामानाचा फटका बसत आहे. त्यामुळे उत्पादनात घट होऊन लागवडीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. यासाठी हजारो शेतकऱ्यांनी मूग, उडीद, सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर यासह इतर पिकांचा विमा काढला असता विमा कंपनीने शेतकरी, राज्य सरकार व केंद्र सरकार मिळून 136 कोटी रुपये संपूर्ण अकोला जिल्हाभरातून जमा केले. जिल्ह्याला पीक विम्यापोटी केवळ 77.90 कोटी रुपयेच दिले आहेत. गतवर्षीच्या खरीप हंगामात सर्वात जास्त सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. असे असताना देखील जिल्ह्यातील केवळ तेलारा तालुक्यातील पंचगव्हाण या एका मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीनचा पीक विमा मंजूर झाला असून इतरांना फटका बसला आहे. तर एक मंडळ वगळता 51 मंडळातील शेतकऱ्यांना मूग पिकाचा विमा मंजूर झाला आहे. अकोला जिल्ह्यात 52 मंडळे आहेत. तर कोणत्या पिकाला किती पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे ते जाणून घेऊयात. तर मित्रांनो, उडीद या पिकाकरिता 9.23 लाख रुपये पीक विमा म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. तसेच कपाशी या पिकाकरिता 4.96 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा म्हणून जमा करण्यात आले आहे. मूग या पिकासाठी 40.69 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. तसेच तूर या पिकाकरिता 19.47 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा रक्कम म्हणून जमा करण्यात आले आहे. अशाच प्रकारे ज्वारी या पिकासाठी 2.20 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. तसेच सोयाबीनकरिता सर्वाधिक 12.19 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात फक्त एका मंडळाकरिता जमा करण्यात आले आहे. तर अशा प्रकारे अकोला जिल्ह्यात पीक निहाय पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे अकोला जिल्ह्यात पीक विमा म्हणून 77.90 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत. धन्यवाद.